दिल्ली सीमेवरील आंदोलक शेतकऱ्यांसमोर आता काँग्रेस देखील उभी राहणार आहे. शेतकऱ्यांच्या किमान हमीदाराच्या मागणीसाठी राहुल गांधी खासगी विधेयक मांडण्याची शक्यता आहे. शेतकरी नेते आज संसदेमध्ये राहुल गांधींना भेटले. शेतकरी नेते आणि राहुल गांधी यांच्या भेटीमध्ये शेतकरी प्रश्नांवर चर्चा झाली आहे. तर दुसरीकडं सर्वोच्च न्यायालयामध्ये शेतकरी आंदोलनावर आज सुनावणी झाली. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सील केलेली शंभू सीमा उघडण्यावर देखील ही या सुनावणीमध्ये हा मुद्दा आला. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी स्वतंत्र समितीची न्यायालयाची तयारी आहे. हरियाणा सरकारच्या सीमा सील कारवाई विरोधात पंजाबनं भूमिका घेतली आहे. दिल्ली सीमेवरील शेतकरी आंदोलनाचा प्रश्न पुन्हा एकदा यामुळे तापण्याची शक्यता आहे. कोई कारण दिया गया राहुल जी? कोई वजह किसान जैसे लोग को बताई गई? ये आप प्राइम मिनिस्टर से पूछिए क्या कहा जा रहा है, क्यों नहीं आने दिया जा रहा किसान? कोई कारण तो उनको पूछना पड़ेगा। हमने यहाँ इनवाइट किया था अपने ऑफिस में मिलने के लिए, तो यहाँ कहा गया है कि उनको अंदर नहीं आने देंगे, शायद क्योंकि वो किसान है इसलिए यहाँ अंदर अलाउ नहीं कर रहे हैं, तो बाहर मिल लेंगे. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत. शिवाजी, शेतकरी आंदोलनाबाबत दोन महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात, काय याबाबतचे अपडेट्स आतापर्यंत समोर आले? फेब्रुवारी 2023 पासून हे शेतकरी दिल्लीपासून काही अंतरावर असलेल्या शंभू बॉर्डरवरती आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. आणि हरियाणा आणि पंजाबच्या बॉर्डरच्या दरम्यान हे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात हरियाणा कोर्टाने या आंदोलनावर आंदोलन दिल्लीकडे कूच करू नये म्हणून लावलेले बॅरिकेड हटवण्याचे आदेश हरियाणा सरकारला दिले होते. एका आठवड्यात हे बॅरिकेड हटवायचे होते. या विरोधात हरियाणा सरकार सर्वोच्च न्यायालयात आलं आणि सर्वोच्च न्यायालयाने या सगळ्या प्रकरणामध्ये आता हरियाणा सरकारला नोटीस बजावली. परिस्थिती जैस होती. दुसरी घटना घडली राजधानी दिल्लीतील संसद भवनामध्ये. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जे शेतकरी नेते आहेत, संयुक्त किसान मोर्चाचे इतर राजकीय संघटना आहेत, त्या संघटनेचे आणि मजदूर किसान संघटनेचे नेत्यांना भेटीसाठी बोलावण्यात आले होते. निश्चित ही भेट फार महत्वाची होती. ज्या प्रकारे आपण आता शिवाजी यांची माहिती ऐकत होतो त्यानुसार पुढे काय होतं, हे आंदोलन कशी दिशा घेतं, हे बघणं महत्वाचं असणार आहे. धन्यवाद शिवाजी या माहितीबद्दल. पुढच्या